विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठी पनवेल महापालिका क्षेत्रामधील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळा महापालिकेकडे लवकरात लवकर हस्तांतरित करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी धामोळ येथे रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या नूतन इमारतीच्या लोकार्पण आणि स्वच्छतागृहाच्या उद्घाटनावेळी केले. तसेच पापडीचा पाडा येथील शाळेला 2 लाख रुपयांची मदत आणि फरशीचा पाडा येथील शाळेचे भाडे देणार असल्याचेही जाहीर केले. पनवेल तालुक्यातील धामोळे येथील रायगड जिल्हा परिषदे प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण आणि स्वच्छतागृहाच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. या नूतन इमारतीसाठी आरंभ संस्था, क्रोडा केमिकल कंपनी आणि रोटरी क्लबच्या सहकार्याने सुमारे 40 लाख रुपयांमधून हे काम मार्गी लागले आहे. या कार्यक्रमावेळी भाजपचे खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये, गटशिक्षण अधिकारी सीताराम मोहिते, पोषण आहार अधीक्षक नवनाथ साबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर सोनावणे, आरंभ संस्थेच्या ट्रस्टी शोभा मूर्ती, क्रोडा कंपनीच्या सिनियर मॅनेजर आरती साळवे, रोटरी क्लब ऑफ नवी मुंबईचे अध्यक्ष संदीप मराठे, केंद्रप्रमुख हिराचंद पाटील, पंचायत समितीचे बांधकाम अभियंता अभिजित मटकर, मुख्याध्यापक बालचंद्र पाटील, सुशील वाघमारे, कविता गवाणे, सीमा सिरसट, अभिजित मटकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. हा समाज हे सुशिक्षित झाले पाहिजे, स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजेत आणि यांनी आयुष्यामध्ये आज जी काही या ठिकाणी परिस्थितीची गरिबी पाहिली असेल ती परिस्थितीची गरिबी त्यांच्या डोक्यावरचं हे गरिबीचं छत्र जाऊन त्यांना समाधानानं सुखानं पुढचं आयुष्य जगता यावं. त्यांच्या पुढची पिढी जेव्हा शिक्षण घेत असेल तेव्हा त्या पुढच्या पिढीला आधीच्या पिढीच्या विषयी कोणती तक्रार करता कामा नये, इतकं चांगलं शिक्षण या पिढीला त्यांच्या पुढच्या पिढीला देता यावं, इतकी समज इतकी समृद्धी त्यांना मिळावी परमेश्वराच्या आशीर्वादानं, यासाठी आपण सगळेजण काम करताय. मी तुमचं सगळ्यांचंच यासाठी मनापासून अभिनंदन करतो, तुम्हाला यासाठी मनापासून धन्यवाद देतो. खरं तर कार्यक्रमाला मला यायला उशीर झाला त्यामुळे ज्यांचा ज्यांचा खुळंबा झाला. या ठिकाणी मोठी मॅडम मैं आपका और सभी को मैं यहाँ पर आपकी माफ़ी मांगता हूँ कि मेरी मेरे यहाँ पर देरी से आने से आप सभी को तकलीफ हुई है. अपना अपना समय आपका यहाँ पर बहुत गया है, पर इसके पहले जो आप सभी का समय गया है और ये स्कूल के निर्माण में आपका जो सबका समय गया है, मैं समझता हूँ कि किसी को भी किसी चीज़ के ऊपर गर्व हो सकता है. तो इन बच्चों के एजुकेशन के लिए हमने हमारा समय दिया है, इसका गर्व आप सभी को आने वाले समय में होता रहेगा और इसके लिए मैं आप सभी को बहुत बहुत शुभकामनाएं देना चाहता हूँ, आपको धन्यवाद भी देना चाहता हूँ. आमचे सर्व ग्रामस्थ मंडळी, युवा मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, शाळेचे शिक्षक आणि ती सारी मंडळी मिळून अच्छा या कार्यक्रमाचं त्यांनी यजमानपद स्वीकारलेलं. मी या सगळ्यांनाच या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो, मनापासून धन्यवाद देतो. आज खरं तर आपण सगळी मंडळी इतक्या मेहनतीनं हे सगळं घडवून आणताय हे पाहिल्यावर माझ्यासारख्याला वाटतं की आमदार म्हणून फक्त त्या फॉरेस्ट अधिकाऱ्याला फोन कर, हे जुळून आण ते जुळून आण, अधिकाऱ्यांशी बोला, एवढ्यापुरता आमदाराचा रोल असता कामा नये. या शाळेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपलाही काहीतरी हातभार असला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी चर्चा सुरू होती की शाळेला आतमधलं जे काही फर्निचर कमी आहे तर ते फर्निचरसाठी आपण मटकरजी आपण सगळ्यांनी कन्फर्म करा आणि आपण यादी बनवा, जे साहित्य लागेल ते या ठिकाणी आमच्या राष्ट्रीय सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणाने या ठिकाणी देऊ.